मुरगुड येथील पत्रकारावरील हल्ल्याचा कोगनोळी पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध. मुरगुड तालुका कागल येथील दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावरती वृत्तपत्रामध्ये बातमी छापल्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष राजे खान जमादार यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत पत्रकारावरती केलेला हल्ला हा निषेधार्ह असून हा लोकशाहीचा गळा दाबून लेखनी स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे कार्य समाजातील अशी विघ्न संतोषी व माते फिरू लोक करत असून यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करत कोगनोळी पत्रकार संघाच्या वतीने या समाजकंटकाचा व पत्रकारावरील भ्याड हल्ला केलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. निप्पाणी भाग पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल नवाळे यांनी आपल्या मनोगतामध्ये तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून राजकीय व्यक्ती आपल्या पदाचा वापर समाजामध्ये असंतोष निर्माण करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, ग्रामपंचायतीसारख्या किंवा जिल्हा पंचायत तालुका पंचायतसारख्या ठिकाणी आपल्या राजकीय पदाचा दुरुपयोग करून पत्रकारांना नाहक त्रास देणे अशा घटना घडत आहेतच. पण इथून पुढे पत्रकार संघटित होऊन कोणत्याही पत्रकारावरती कशाही प्रकारचा अन्याय झाला तरी निप्पाणी भाग पत्रकार संघटना गप्प बसणार नाही. त्यामुळे सर्वांनी आता संघटित होऊन आपण या गोष्टींचा निषेध तरी केलाच पाहिजे, परंतु ही वृत्ती समाजामध्ये वाढणार नाही. यासाठी आपण पत्रकारांच्यासाठी सुद्धा एकदा कायदा अस्तित्वात आणण्याकरिता व त्याची अंमलबजावणी करण्याकरिता लवकरच याच्यावरती एक चर्चासत्र व विचारविनिमय केला जाईल असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना दैनिक पुढारीचे पत्रकार व निप्पाणी भाग पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष विठ्ठल कोळेकर म्हणाले, या ठिकाणी पत्रकारांच्या वरती जो झालेला हल्ला आहे हा निषेधार्ह आहे. खरं तर कुठेही असेल पत्रकार हा त्याच्या त्याच्या पद्धतीनं तो निपक्षपतीपणे काम करत असतो, पण एखादी व्यक्ती माझं नाव आलं नाही, माझं पहिल्यांदा नाव आलं नाही किंवा माझ्या विरोधात बातमी दिली यासारख्या गोष्टीचा खूप मोठा आगडोंब करून पत्रकारांना सुद्धा नाहक त्रास दिला जातो. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला मुरगुडमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे आम्ही कोगनोळी पत्रकार संघाच्या वतीनं तसेच निप्पाणी भाग पत्रकार संघाच्या वतीनं सुद्धा या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही त्यांनी ज्या काही गोष्टी घडामोडी करतील किंवा एखादं उपोषण किंवा आंदोलन करतील त्याच्यामध्ये आम्ही सगळे पत्रकार सहभागी होऊ अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीने निर्णय घेऊ. यावेळी बोलताना दैनिक लोकमतचे पत्रकार बाबासाहेब हरिजवाळे म्हणाले, सामोरं जावं लागत असेल तरी त्याचा निपटारा हा न्याय मार्गाने केला जावा ही एक रास्त मागणी असते आणि असं होताना आजकाल समाजामध्ये जी घटना घडली जी निदर्शक आली त्याचं वृत्तांकन केलं आणि हे वृत्तांकन का केलं अशी विचारणा करून या पत्रकारास केलेली मारहाण नक्कीच ही लोकशाहीला मारक आणि अशा या घटनेचा आम्ही सहभाग पत्रकार बांधव नक्कीच. सीमा भाग न्यूज चॅनलचे पत्रकार राहुल मिस्त्री यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दैनिक तरुण भारतचे पत्रकार संभाजी माने, दैनिक सकाळचे पत्रकार अनिल पाटील, दैनिक महासत्ताचे पत्रकार योगेश माने, पत्रकार प्रीतम शिंत्रे, दैनिक महान कार्य व न्यूज चॅनलचे पत्रकार राज कोळेकर आदी उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे.